मुंबई ठाण्यात आज तसंच 17 आणि 18 जूनला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगडमध्ये आज अति जोरदार पावसाचा तर उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रत्नागिरी सिंधुदुर्गात पुढे 3 दिवस मुसळधार पावसाचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे देशात काल दिवसभरात कोरोनाचे 60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 2,726 जणांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 1,17,525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,13,378 इतकी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 75 दिवसांनंतर स्थिती सुधारत असल्याचं चित्र समोर येत आहे. कोरोना हा चीनच्या लॅबमधून पसरला या फक्त अफवा आहेत असं चीनकडून सांगण्यात आलंय. चीनच्या शास्त्रज्ञ झेंग ली यांनी ही माहिती दिली आहे. झेंग ली यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरला या केवळ अफवा आहेत असं ते म्हणाले. जगभरात कोरोना विरुद्धचा लढा सुरू असताना दुसरीकडे मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा 6 लाखांवर पोहोचलाय. संपूर्ण अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू आहे. तेथील जनजीवन पूर्वपदावर आलं असताना मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. मुंबईतल्या धारावीकरांनी 7व्यांदा कोरोनावर मात केली आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 0 आली आहे. नियमांचं पालन करत धारावीकरांनी कोरोनाला नमवलंय. दुसऱ्या लाटेतही धारावीकरांनी यशस्वी कामगिरी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचे आभार मानले. तिसरी लाट रोखण्यासाठी नियम कठोरपणे पाळावेच लागतील असं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांनी म्हटलंय. नियमांचं पालन, जलद गतीने लसीकरण हेच यावर रामबाण उपाय आहेत असं ते म्हणाले. लहान घरांमध्ये क्वारंटाईनला मर्यादा येतात त्यामुळे वस्ती गाव पातळीवर सामूहिक क्वारंटाईनची व्यवस्था करून ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विठू माऊलीचा गजर म्हणजे